हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअर लाईफ चॅनलमध्ये स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, तीच बल्लाळेश्वर बाप्पाचरणी प्रार्थना. आज आहे 22 मार्च आणि आहे गुढीपाडवा. सर्वांना मराठीनं नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला हा वर्ष सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावो, हीच बल्लाळेश्वर बाप्पाचरणी प्रार्थना. सगळ्यांना बोल हॅप्पी गुढीपाडवा. आम्ही आता चाललोय कुठे? मिरवणुकीला चाललोय. आमच्या इथं भव्य सोहळा आहे गुढीपाडव्याचा. रॅली आहे आता ना, पटकन जातो. खूप उशीर झाला, 1 तास लेट झालाय आम्हाला. ओके, चला बाय, भेटूया. दाखवतो तुम्हाला ना रॅली. आम्ही आता मस्त फेटे बांधायला आलो. शोभायात्रेमध्ये जाण्यासाठी त्यांनी छान ना फेट्यांची सोय केलेली. पुरुष, स्त्रिया, मुलांसाठी सगळ्यांसाठीच सोय होती ते फेट्यांची. वीरा दरवर्षीप्रमाणेच आत्तासुद्धा रडत होती फेटा बांधताना, पण ती ना फेटा बांधून झाल्यावर शांत होते, त्याच्यामुळे तिला आता आम्ही घेऊन निघतोय. अर्चुनी पालखी येणार होती ना शोभायात्रेची, तर त्यासाठी रांगोळी काढलेली. खूप सुंदर अर्चू रांगोळी काढतेस, मस्तच. मला डाऊट होतं तू असणारच आहेस काढायला. ढोल ताशाच्या गजरात शोभायात्रेला सुरुवात झाली, तर आमच्यासोबत तुम्ही आनंद घ्या पालीमधील शोभायात्रेचा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आता इथं ना सगळ्या लहान मुलांना चॉकलेट देत आहेत वहिनी, आणि वेशभूषा केली आहेत मुलांनी. मी थोड्याने दाखवते तुम्हाला. लाठीकाठी खेळत आहेत आता. खूप सुंदर असा खेळ होणार आहे लाठीकाठीचा. खरंच किती मेहनत घेतात ना ही मुलं जेव्हा लाठीकाठी खेळत असतात तेव्हा. आणि त्यानंतर ना लहान मुलांचे पण लाठीकाठीचे खेळ आहेत, पुढे दिसतील तुम्हाला. मुलीसुद्धा सुंदर खेळ खेळत होत्या लाठीकाठीचा. खरंच कौतुक वाटतं एवढी लहान लहान छोटी मुलं जेव्हा एवढे छान खेळ खेळत असतात ना, ते पण आपल्या संस्कृतीला धरून, तेव्हा कौतुक वाटतं खूप अशा मुलांचं. आणि त्यांचे संस्कारसुद्धा दिसून येतात अशा खेळांमधून. आणि प्रचंड कौतुक वाटतं ह्या मुलींचं.
आता पुढे आपल्याला बघायला मिळते ती विठू माऊलींची पालखी आहे. तर आपल्या ह्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये विठू माऊलींचंही पाली गावामध्ये छान स्वागत चाललंय. छान टाळ ताशाच्या गजरामध्ये आणि मृदुंग वगैरे कीर्तन एकीकडे सुरू आहे. बायका फुगड्या खेळत आहेत, नाचत आहेत, आनंद घेत आहेत ह्या भव्य दिव्य शोभायात्रेचा. ते बघून खूपच प्रसन्न वाटते एकदम. राम वनवासावरून आलेत असं दाखवले. आता आपल्याला बघायला मिळते मर्दानी खेळ. म्हणजे आता बघा किती सुंदर पद्धतीने कसं त्याला जमतंय ते त्याचं त्यालाच माहिती. कुऱ्हाड घेतले त्याने हातामध्ये आणि त्याने हळू एक एक फोडत चाललाय. विशेष कौतुक वाटते अशा कला अवगत असतात एकेकाला. म्हणजे त्यांनी त्यांचा ज्ञान घेतलेला असतो पण तरी एवढी हिंमत असणं म्हणजे खूप कौतुकास्पद असतं. हे ही कला सादर करायची आणि एवढ्या लोकांच्या म्हणजे खरंच जिगर लागतं, भागाचं काळीज लागतं. सलाम ह्या कलाकृतीला. ह्या म्हणजे त्यांनी ज्ञान घेतलंय तरी पण एखादं स्वतःचं आयुष्य पणाला लावून त्यांच्या हातामध्ये आयुष्य देत असतं आणि किती सुंदर आणि विचार करून समोरचा माणूस त्याच्यावर विश्वास ठेवत असतो. खरंच सलाम. वीरगर्जना पथकाचं पण विशेष कौतुक वाटतं. ते आपली कलाकृती एवढी सुंदर पद्धतीने सादर करतात ना आणि पूर्ण एनर्जी, पूर्ण त्यांचा उत्साह असतो प्रत्येक ठेक्यामध्ये, प्रत्येक ठुक्यामध्ये त्यांचा उत्साह दिसतं आणि एकदम मन लावून ते सगळं करत असतात आणि आपले सण सगळे त्यांच्यामुळे खूप जल्लोषात साजरे होतात. त्यांचे विशेष कौतुक. वेशभूषा केलेल्या मुलांची यादी लिहिणं चालू आहे इथे. त्यांना काय माहिती त्यांनी कशासाठी यादी केली, पण त्याच्यामध्ये वीरा विहांचं पण नाव घेतलं त्यांनी फेटे घातलेत म्हणून. लहान मुलांनी पण खूप सुंदर वेशभूषा केलेल्या आहे. कोण राम बनलेलं, कोण कृष्ण बनलेलं, तर खूप सुंदर सुंदर मुलींनी पेहराव घेतलेला. म्हणजे नऊवारी साडी वगैरे नेसून राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, परत आपल्या सेनेमध्ये तत्पर असलेले पोलीस बनलेले. खूप छान वाटत होतं. बिहानला पण बनवायचं होतं पण काही कारणामुळे झालं नाही ते शक्य, तब्येत वगैरे खराब होती म्हणून. आज प्रत्येक स्त्री एकदम नटून थटून आणि सुंदर दिसत होत्या फेट्यांमध्ये. त्याच्यामुळे एवढं प्रसन्न वातावरण होतं आणि एवढा उत्साह आलेला ना आजूबाजूला की शब्दात सांगू शकत नाही, इतकं छान वाटत होतं.
वियांनी सुद्धा झेंडे घेतलेले रामाचे, परत ओम वगैरे सगळं लिहिलेले झेंडे होते. ते छान नाचवत होती मुलं, हिंदू धर्म सांगत होते सगळ्यांना. संपूर्ण पाली जल्लोषामध्ये एकदम उत्साहात नाचत होते. पुरुष मंडळीसुद्धा पूर्ण उत्साहात सहभागी झालेले. बघून खूप आनंद आला. महाराष्ट्र मातीमध्ये आपण जन्म घेतला, त्याचा खूप अभिमान वाटत होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता अभिमान. सर्व स्त्रिया मिळून जेव्हा मी झेंडे आकाशात उंचावत होतो, तेव्हा एवढं उत्साह आलेला, खूप अभिमान वाटत होतं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मल्याचा, मराठी असल्याचा, आपला हिंदू धर्म आपण दाखवतो आहे त्याचा सार एकदम अभिमान वाटत होतं. आणि एकदम उत्साहाचं वातावरण.
अभंग कीर्तन सुरू आहेत आणि त्याच्या तालामध्ये मंत्रमुग्ध झाले आहे आणि छोटा माऊली छोटा पण मूर्ती मोठी लाठीघाटी खेळताना ना त्यांच्या गुरूंचे आशीर्वाद घेत होते ते बघून एवढं कौतुक वाटलं त्या मुलांचं की संस्कार विसरत नाहीत आणि एवढ्या ह्याच्यातनं त्यांनी पहिले गुरूंच्या ते पाया पडले विशेष कौतुक ह्याला म्हणतात गुरूंविषयी आदर ह्या मुलीचं एवढं कौतुक वाटलं मला कारण मुली जेव्हा अशा मर्दानी खेळ खेळतात ना तेव्हा त्या एकदम झाशीच्या राणीसारख्या दिसतात खूप लढी मर्दानी हो झाशीवाली राणी हो जय जिजाऊ जय शिवराया आता चाललो आहे आम्ही घरी आत्ता दुपारचे वाजले 1:30 आणि जेवणामध्ये ना मी गुढीपाडव्याला आज मस्तपैकी बटाट्याची भाजी उकडलेलं भजी कांदा भजी मी नेहमी कोबीची भजी करते उपवास असल्यावर कांद्याचं करत नाही आणि वरण कांदा लसूण दाखवत नाही देवाला भात चितळे आंब्याचं आम्रखंड मला ना श्रीखंड आवडत नाही वेलची असते म्हणून पुऱ्या आणि ते ना काकडी वगैरे आणली नाही त्यांनी म्हणून टोमॅटो पापड असा बेत आहे गुढीपाडवा स्पेशल थाळी या सर्वांनी जेवायला सुयर होता म्हणून आम्ही पूजन केलं नाही तर मी कांदा लसूण विरहित जेवण करते पण आता कांदा लसूण वापरलंय आलो खूप सुंदर झाला ना विरा कार्यक्रम छान शोभायात्रा निघाली सगळे खूप छान आवरलेलं सगळ्यांचं बिहानला ॲक्च्युली थोडंसं ना गेटअप करायचं होतं पण राहून गेलं ठीक आहे नेक्स्ट इयर पोरांच्या पण तब्येती महत्त्वाच्या आहेत आणि एवढी सुंदर मिरवणूक निघालेली ना भव्य शोभायात्रा की यायचीच इच्छा नव्हती पण आलो पटकन थोडंसं अजून पुढे जाता नाही आलं हो ना हिरा आणि जेवण काय बनवलं ते दाखवलं तुम्हाला मी आधी थोडी तयारी करून ठेवलेली थोडी आल्यावर केली पटपट होऊन गेलं आणि तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल ना तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आता इथे करते आम्ही एंड व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या
बाय बाय।